महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक शहर आणि उद्योगनगरी असलेली डोंबिवली आज पुन्हा एकदा भयंकर स्फोटानं हादरली. डोंबिवली MIDC मधल्या फेज 2 मधल्या सागाव भागातल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 60 कामगार जखमी असल्याची माहिती आहे. आज दुपारी 1:30 झालेल्या बॉयलर स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की तब्बल 3 किलोमीटरपर्यंतच्या परिघात हादरे जाणवले. या परिसरातल्या इमारतीच्या काचांना तडा गेल्या. या स्फोटानंतर अमुदान कंपनीत प्रचंड मोठी आग लागली होती. या आगीमुळे कंपनीत बराच वेळ कमी तीव्रतेचे स्फोट होत होते, त्यामुळे आसपासच्या परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं होतं. अमुदान कंपनीतल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या कुलिंगचं काम अजूनही सुरू आहे. या स्फोटातल्या जखमींवर MIDC तल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी डोंबिवलीत MIDC ला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत 8 जणांचा झालेला मृत्यू आणि जखमींचा 60 हा मोठा आकडा लक्षात घेऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. तसंच या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. डोंबिवली MIDC मधल्या कारखान्यांची नजीकच्या काळात ABC अशी विभागणी करण्यात येईल. जास्त धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्यात येणार आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ यूज करावं. इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिट जे आहे, त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती, ते केलंय की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल. बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल. चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कुणी करता कामा नये, कुणी करणार नाही. आणि जे जे कोणी दोषी असतील, सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत, इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत, लेबरचे आहेत, जे चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. डोंबिवली MIDC मधल्या आजच्या स्फोटात इतरही काही कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय. अमुदान केमिकल कंपनीबाबत सूचना देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही असा आरोप शेजारील कंपनींच्या मालकांनी केलाय. MIDC प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यानं बफर झोनमध्ये वस्ती वाढत गेली अशी प्रतिक्रिया कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेन सोनी यांनी दिली आहे. माझ्या नुकसान आता मला आता काही कळत नाहीये, कारण मला आतमध्ये जाता येत नाहीये. सर, तुम्ही काय संदर्भात काही आधीच धोका व्यक्त केला होता? मी केला होता, दोनदा सांगतो. तो तिथली फॅक्टरी बंद करून जे इथे आला तेव्हा सांगितलं याला इथे प्रोडक्शन करू देऊ नका, हे डेंजरस आहे. एकदा घटना घडलेली आहे, ती परत का घडणार? काय आणि याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरनी केलं काय आणि अध्यक्षांनी केलं, कोणी काय केलं? आज मी माझं नुकसान करून बसलो याच्यामध्ये. इन्स्पेक्शन काय होणार? इन्स्पेक्शन मला सांगा तुम्ही. हा तर शटर करून बंद करून जायचा, याला कळलं इन्स्पेक्शन, तो शटर लॉक लावून निघून जायचा. ही काय फॅक्टरी त्याची 24 तास चालत नाही. आम्ही कधीपासून MIDC ना सांगतो की सांगत असतो की हे जे MIDC ऍक्च्युली जेव्हा MIDC आली तेव्हा रेसिडेन्स फक्त 4 रस्त्यापर्यंतच होते. तेवढं 1.5 किलोमीटर पहिले बफर झोनच होता आणि MIDC ने ते बफर झोन मेंटेनच केला नाही. परमिशन सगळे रेसिडेन्स जवळपास येत गेले आणि हॅझर्डस जे मेन जे 5 कंपन्या होत्या जे आपण अति धोकादायक किंवा मेजर हॅझर्डस कंपनी म्हणतो आपण, त्यांचा जो केमिकल साठा होता त्याच्यासाठी ते MAH कंपनीमध्ये ते कॅटेगराईज मध्ये होते. पण आता त्या 5 कंपनीमध्ये एवढा साठा कमी करण्यात आलेला आहे की ते MAH च्या कॅटेगरीच्या बाहेर आलेले आहेत. डोंबिवली MIDC मधल्या अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे आज संपूर्ण डोंबिवली हादरली. MIDC पासून केवळ 1.5-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे फुटले, घरांच्या भिंतींना तडे गेले. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अजूनही पसरलेलं आहे.
दीड वाजता स्फोट झाला, सगळ्यांचे घरांचे काचा तुटल्या, सगळं तुटलं, काय काहींच्या स्लॅब पडल्यात. आता आम्ही राहायचा कुठे ह्या प्रश्न आहे आम्हाला. आता आमची मुलं आम्ही लांब पाठवली, पण आता इथे आम्ही कसं राहायचं ते प्रश्न आहे. आमचे नवरे वगैरे कुठे जातील, काय काहीच आम्हाला अजून सोय नाही. काय परिस्थिती होती जेव्हा ही घटना घडली? आमचं दीड वाजता आम्ही झोपलेली, काही लोक जेवत होती, वरनं सगळं घर अख्खा घर हालत होता, खिडक्या या केल्या निघाल्या, काचा पडल्या अंगावर. मग आम्ही खाली आलो आणि तशीच बाहेर निघालो. ह्याच्या आधी पण अशा घटना बऱ्याच वेळा झालेल्या आहेत. त्याच्यावर आम्ही प्रत्येक वेळी आम्ही म्हणजे सांगत आलो आहोत की ह्या कंपन्या हटल्या पाहिजे. पण इथले काही लोकांना हे मान्य आहे, काही काहींना मान्य नाही आहे. त्याच्यामुळे आज हा नुकसान झालं आहे, त्याचं हे कोण करणार आहे? आज नुकसानाची भरपाई देणार आहेत का? हे आम्हाला प्रशासन देणार आहे का? आमचं आम्हीच करायचं दरवर्षाप्रमाणे. डोंबिवलीतला हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. आसपासच्या परिसरातील अनेक घरांचं तर नुकसान झालंच, पण दुकानं आणि हॉटेल्सचंही मोठं नुकसान झालं. या कंपनीच्या काही अंतरावर असलेल्या यादव ग्लास या काचेच्या दुकानातही हादरे बसले. त्या घटनेचं CCTV फुटेज आता हाती आलं आहे. दुर्घटनास्थळाजवळील साई मंदिर आणि हॉटेलचंही खूप नुकसान झालं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.